मित्र हो, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जितके आमदार आहेत, म्हणजे मग विधानसभेतले 288 आणि विधान परिषदेतले 78, या सगळ्या आमदारांपैकी जर पहिले 3 चमकेश आमदार आपण कोण निवडायचे म्हटले किंवा जर त्यांच्या नावाबद्दल चर्चा करायची म्हटली, तर यामध्ये सगळ्या चमकेश आमदार म्हणून जर कोणाचं नाव असेल तर त्या नेत्याचं नाव आहे जितेंद्र आव्हाड. आणि याच जितेंद्र आव्हाडांना कोणतीही गोष्ट सतत माध्यमांपर्यंत कॅमेरासमोर पत्रकारांसमोर करण्याची एक खुमखुमी येत असते आणि आज अशीच त्यांची चमकेशगिरी, अशीच त्यांची खुमखुमी त्यांच्या अंगलट आलेली आहे. त्यांनी केलेल्या कृतीवर संपूर्ण देशभरातून नव्हे तर जगभरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय. त्यांनी असं काय केलंय? तर त्यांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना जगण्याचा अधिकार देणाऱ्या आणि या देशाला सगळ्यात मोठी देणगी संविधानाच्या रूपाने देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोज त्यांनी फाडून टाकलेला आहे. हे अत्यंत हीन कृत्य आव्हाड यांच्याकडून झालेलं आहे. हा, हे खरं आहे की त्यानंतर त्यांनी माफी मागितलेली आहे, पण ही कृती करून माफी मागणं, त्याला आपण माफ करायचं की नाही करायचं, या सगळ्या गोष्टी आता मी तुमच्यासमोर संक्षिप्त स्वरूपात मांडणार आहे. नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, जितेंद्र आव्हाड आपल्या सगळ्यांना माहीत असेल, महाराष्ट्राचे माजी मंत्री, कळव्या मुंबऱ्याचे आमदार, राष्ट्रवादीचा एक मोठा चेहरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या आमदारांमधला सगळ्यात चमकेश चेहरा, म्हणजे 288 विधानसभेतले आमदार आणि 78 विधान परिषदेतले आमदार यांच्यामध्ये जर शर्यत लागली किंवा जर आपल्याला निवड करायची झाली की सगळ्यात मोठा चमकेश कोण, तर त्याचं नाव आहे जितेंद्र आव्हाड. आणि त्यामुळे या जितेंद्र आव्हाडांना कोणतीही गोष्ट करताना प्रचंड मोठी प्रसिद्धीची हाव असते, सतत त्यांना माध्यमांचे कॅमेरा खुणावत असतात आणि त्यामुळेच त्यांच्याकडून ह्या अशा गोष्टी घडत असतात. एरवी इतर सगळ्या गोष्टी, त्यांनी कोणाला बंगल्यावर बोलवून मारलं, त्यांनी इतर कोणत्या गोष्टी केल्या, या सगळ्या गोष्टी अलहिदा आहेत, कारण आज त्यांनी अक्षम्य गुन्हा केलेला आहे. झालं काय की शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्याबद्दलचा मुद्दा संपूर्ण राज्यभरात गाजतोय, त्यावर वेगवेगळी मतमतांतर होत आहेत आणि या सगळ्या कृतीचा निषेध करण्यासाठी महाडच्या चौदार तळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे आंदोलन केलं होतं चौदार तळ्याचं, तिथे जाऊन आव्हाडांनी एक आंदोलन केलं आणि ते मनुस्मृतीच्या विरोधातलं जे आंदोलन होतं ते आंदोलन करत असताना त्यांनी चक्क एक पोस्टर फाडलंय आणि ते पोस्टर, त्याच्यावरती भारतरत्न तुम्हा आम्हा सर्वांचे विश्वगौरव असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र होतं. आणि हा जो घोर अपमान त्यांच्याकडून झालेला आहे, ही अत्यंत हीन कृती त्यांनी केलेली आहे, याचं कारण काय? तर याचं कारण हे आंदोलन तिथे होणार होतं, त्याच्यामुळे अनेक माध्यमांचे कॅमेरे घेऊन वेगवेगळे प्रतिनिधी, आमचे काही सहकारी तिथे पोहोचलेले होते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीला एक मोठी प्रसिद्धी मिळावी, आपण चर्चेत राहावं, यासाठी आव्हाडांनी हे केलेलं होतं आणि त्याच्यामुळे हा आता आव्हाडांच्या चमकेशगिरीचा मुद्दा संपूर्ण तुम्हा आम्हा सगळ्या बहुजनांचा आणि त्याचप्रमाणे देशवासियांसाठी दैवता समान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे. हा अपमान झाल्यानंतर आव्हाडांनी जशी ते नेहमी सर्वसारव करतात तशीच सर्वसारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडून भावनेच्या भरात हे सगळं झालेलं आहे. आव्हाडांचं राजकारण हे सतत भावनेवरतीच आधारित आहे, हे आपण इथे नमूद करून घेतलं पाहिजे. कोणतीही गोष्ट ही फक्त भावनेच्या खेळासाठी, प्रसिद्धीसाठी, सवंग लोकप्रियतेसाठी आव्हाड करत असतात आणि आज त्यांनी जे केलंय ते तुम्हा आम्हा सगळ्यांच्या दैवताला ठेच पोचवणारं, आपल्या दैवताचा अनादर करणारं आणि प्रचंड आक्षेपार असं काम आव्हाडांनी केलेलं आहे. आव्हाडांच्या या कृतीनंतर त्यांनी भले माफी मागितली असेल, पण त्यांच्याकडून जे घडलंय, कारण आव्हाड स्वतःच नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर असं उठता बसता म्हणत असतात, म्हणजे मागासवर्गीयांचा एकमेव असा कैवारी कोण असेल किंवा मुस्लिमांचा या देशातला सगळ्यात मोठा कैवारी कोण असेल तर त्याचं नाव आहे जितेंद्र आव्हाड. हे त्यांना भासवण्याची एक
सतत ओढ लागलेली असते, स्पर्धा त्यांची आपल्या स्वतःबरोबरच असते, आणि त्यामुळे आव्हाडांनी जे काय आज केलेलं आहे त्यावर संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त होतोय. इतकंच नव्हे तर समाज माध्यमांवर देशभरातले नव्हे तर जगभरातले भीमसैनिक आणि बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अनेक भारतीय, अनेक विदेशी नागरिक या सगळ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आता सगळ्याच नेत्यांनी तुफानी टीका करायला सुरुवात केलेली आहे, कारण निव्वळ चमकेशगिरी, फक्त स्टंटबाजी हाच आव्हाडांचा उद्योग झालेला आहे. कारण कसंही करून आपलं लक्ष, म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष आव्हाडांकडे जायला हवं, यासाठी आव्हाडांचा हा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे अमोल मिटकरी असतील किंवा आनंद परांजपे असतील, त्याचप्रमाणे राजू वाघमारे असतील, ही सगळी जी मंडळी आहेत सगळ्या पक्षांची, ती आता आव्हाडांवर तुटून पडत आहेत. यातल्या काही मंडळींचं वक्तव्य मी आपल्याला ऐकवणार आहे, ते आपण बघा. सगळ्यात आधी आपण बघूया अमोल मिटकरी काय म्हणालेत, आणि त्यानंतर आनंद परांजपे काय म्हणालेत, आणि राजू वाघमारे काय म्हणालेत, हे आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया. स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले, ही फार मोठी चूक आहे. आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत. ही चूक अक्षम्य आहे, याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे. या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो, आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जर आव्हाडांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कारण हा अपमान कोण्या एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे. मी त्यांना डॉक्टर म्हणतच नाही, ते नकलाकार, नौटंकीकार, नाटककार आहेत. आज मनुस्मृतीचा विरोध करायला महाड इथे चौदार तळ्याला गेले असताना, आंदोलन करत असताना ज्या फोटोमध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, ते पोस्टर त्यांनी फाडलं, ते फाडून पायापाशी फेकलं, असा अपमान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही कदापि सहन करणार नाही. आमची राज्य सरकारकडे हीच मागणी आहे की त्वरित महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे सर्वजण जे ठाण्यातनं गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला राग अशा प्रकारे व्यक्त करायचा, या दुहेरी भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे नेते जितेंद्र आव्हाड हे वागत असावेत असं त्यांच्या वागण्यातून आता स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी माफी मागितली तरी हे मगरीचे अश्रू आहेत, आणि हे अश्रू, ह्या अश्रूंचा परिणाम काही होणार नाही. त्याच्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे, कोणत्याही परिस्थितीत यांच्यावर गुन्हा दाखल करून जितेंद्र आव्हाडांना अटक झाली पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी. आता आपण पाहिलं की या सगळ्या नेत्यांनी आव्हाडांवर टीकेची झोड उठवलेली आहे, आणि त्यामुळे आत्ता आव्हाड हे जरी माफी मागून मोकळे होणार असले तरी आपल्या दैवतावर एकदा शिंतोडे उडवल्यानंतर किंवा त्याचा अवमान झाल्यानंतर, त्यांचा फोटो फाडल्या गेल्यानंतर, आणि तोही कॅमेऱ्यांच्या समोर पुरावे असताना, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रो, तर तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने आव्हाडांना हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला की त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र आहे. पण आव्हाड हे एकदा का प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जर त्यांना कैफ चढला कॅमेऱ्यासमोर आल्यानंतरचा, मग ते कोणाचंच ऐकत नाहीत, ते मग कोणाकडेही दुर्लक्ष करायला तयार असतात, आणि अशाच दुर्लक्षातून त्यांच्यावर आज ही आफत ओढवलेली आहे. त्यामुळे आत्ता राजू वाघमारे यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा. हे खरं आहे, राजू वाघमारे यांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी, ती राजू वाघमारे यांची मागणी ही एक भीमसैनिक म्हणून असेलही, एक नेता म्हणून असेलही, किंवा एक या राज्याचा नागरिक म्हणून असेल, पण अशा पद्धती जेव्हा त्यांच्या इतका परिपक्व नेता जो मंत्री राहिलेला आहे, जो अनेक वर्ष आमदार आहे, अशा नेत्याने जर असं काही केलं आणि त्यानंतर जर महाराष्ट्रात सामाजिक
शांतता जर भंग पावली तर त्याचा जबाबदार कोण, हा प्रश्न आव्हाडांना विचारणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आव्हाडांवर अत्यंत या त्यांनी माफी मागू दे किंवा काही करू दे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याचं कारण असं आहे, जर आव्हाडांनी कॅमेरा समोर चमकेचगिरी करण्यासाठी तुम्हा आम्हा दैवता तुम्हा आम्हा सगळ्यांच्या दैवताचा जर फोटो फाडला असेल आणि त्याला आम्ही प्रसिद्धी देणार असू, तर उद्या कोणीही उठेल आणि आपल्या दैवताची प्रतारणा करेल, ते होऊ नये. यासाठीच टाइम महाराष्ट्र ही मागणी करतंय की आव्हाड यांच्या कृतीचा निषेध करत असताना त्यांच्यावर कडक कारवाई होणं हे गरजेचं आहे. अन्यथा हा एक रिवाज होऊन जाईल आणि या देशाला ज्या नेत्याचा गेली अनेक वर्ष आणि याही पुढे आणि अगदी न भूतो न भविष्यती इतका गौरव राहणार आहे अशा नेत्याच्या बाबतीत असं होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा पोलीस महासंचालक असतील, या सगळ्यांनी आता आव्हाडांना या संदर्भातला कायदेशीर जाब विचारत त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. आपल्याला काय वाटतंय, या हीन कृतीनंतर लीन होऊन जी काय आव्हाडांनी माफी मागितली आहे, आव्हाडांना माफ करायला हवं का? तुम्हा आम्हा सगळ्या बहुजनांचं दैवत असलेल्या आणि या देशवासियांना अभिमान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडणाऱ्या या आमदाराला विधिमंडळातून राजीनामा देऊन घरी जायला हवं का? शरद पवार यांनी आव्हाडांवर कारवाई करणं गरजेचं आहे का? आपल्याला काय वाटतंय, आपण आमच्या या व्हिडिओबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करा. आणि असेच काही परखड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. मित्र हो, आम्ही आपल्या समाज माध्यमाच्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये आहोत, सगळ्या माध्यमावर आहोत, इंस्टाग्रामवर आहोत, यूट्यूबवर आहोत, फेसबुकवर आहोत, एक्सवर आहोत, जिकडे तुम्हाला शक्य असेल तिकडे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपल्याही डोक्यात काही विषय असतील तर आपण आम्हाला कळवू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल, प्रचंड संताप आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरची असीम श्रद्धा या श्रद्धेपोटी केलेला हा व्हिडिओ आहे. आपल्याला जर या व्हिडिओबद्दलची प्रतिक्रिया द्यायची असेल तर ती आपण देऊ शकता, त्या प्रतिक्रियेचं आम्ही स्वागत करू. आणि असेच काही व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या भेटीला येऊ, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.